वाड़ी के संगम सोसाइटी में नागरिक 15 से 20 वर्षों से रह रहे हैं, लेकिन उनकी मूलभूत समस्याओं का समाधान अभी तक नहीं हो पाया है। इस मसले के समाधान के लिए सभी नागरिकों की ओर से मुख्याधिकारी को ज्ञापन सौंपा गया था। वर्तमान में बारिश हो रही है, लेकिन संगम सोसाइटी में जल निकासी की कोई व्यवस्था नहीं है। सड़क है लेकिन पक्की नहीं है। लेआउट के पीछे मुख्य सड़क पर काम चल रहा है, लेकिन बिजली के खंभे नहीं होने से हर तरफ अंधेरा है। साथ ही संगम सोसाइटी और मौढ़ा कॉलोनी के बीच की सड़क को अभी तक पक्का नहीं किया गया है। इन सब समस्याओं से स्थानीय लोगों को परेशानी हो रही है। स्थानीय लोगों की मांग है कि मुख्याधिकारी स्वयं आकर समस्याओं का निरीक्षण करें और उनका जल्द से जल्द समाधान करें। इस मौके पर पूर्व पार्षद श्याम मंडपे ने उपाय योजना न होने पर आंदोलन का इशारा दिया है। इस दरमियान शिक्षक दिगंबर गुहानी, सचिन मांगी, संजय वैद, संजय शेंडी, जयराम बघेल मौजूद थे। संगम सोसायटीतील नागरिकांचा मला एक 3-4 दिवसांपूर्वी एक फोन आला की त्यांच्या जो उन्हा जो पावसाचं जे पाणी आहे ते पहाडीकडल्या बाजूने होत त्यांच्या रस्त्यावरनं ते कंटिन्यू वाहत आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की ते लगातार पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती हा चिल्यासारखा एक थर जमा झाला आणि त्यावरनं लोकं स्लिप होऊन शनीने तिथे पडत आहे। आणि मी जेव्हा आज सकाळला तिथला दौरा केला तेव्हा माझ्याही लक्षात आलं की खरोखर तिथली परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि म्हणून सर्वांचं म्हणणं झालं की आपण एकदा नगर परिषदेला जाऊन शनी आणि सीओंना आपली समस्या सांगितली पाहिजे आणि त्याचकरिता आम्ही संगम सोसायटीतील सर्व रहिवासी आणि मी सुद्धा सीओंना येऊन भेटलो। सीओंकडनं सीओंना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। तो रोड आमचावाला शॅन्शन आहे, मुख्य रस्त्याला तो जोडणारा रस्ता आहे, त्याच्यामुळे पाटील मॅडमना सुद्धा आम्ही भेटलो। पाटील मॅडमने सुद्धा सांगितलं की मी 1-8-10 दिवसामध्ये त्या रस्त्याचं जे शिल्लक राहिलेलं काम आहे ते सुरू करतो। संगम सोसायटी शिक्षक कॉलनी येथील रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 10-12 वर्षापासून मी तिथे रहिवासी आहे। त्या ठिकाणी फक्त एकच रोड झालेला आहे आणि नाल्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि जो महाडा कॉलनी आणि शिक्षक कॉलनी यामध्ये जो मधला रस्ता आहे तो बरेच दिवसापासूनचा शॅन्शन आहे, परंतु काही कारणास्तव तो पूर्णपणे झालेला नाही। परंतु आम्ही सीओ साहेबांकडे आलो आणि त्यांनी ते करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसेच नाल्याची प्राथमिकता आहे आणि मागील बाजूला लेआउटच्या पाठीमागील भागामध्ये पोलची इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे तिथे सर्वत्र अंधार पसरतो आणि त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी तसेच दारू पिणारे वगैरे नशा करणारे लोकांचा त्रास जास्त असतो आणि त्याचप्रमाणे मधले जे रोड आहे ते खडीकरण करण्यात आलेले नाही। तसेच त्या ठिकाणी नाल्या नसल्यामुळे सर्वत्र म्हणजे पाणी साचलेलं असते। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।